आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. करवीर निवासिनी अंबाबाईच्या शारदोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत रोषणाईसह भक्तांसाठी सोयीसुविधा. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शारदोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत रोषणाईसह भक्तांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षतेकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा शारदीय नवरात्र उत्सव शांततामय व मंगलमय वातावरणामध्ये पार पडण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय विभागाची बैठक लवकरच घेण्यात येणार आहे. नवरात्र कालावधीमध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यावर कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत या बैठकीत चर्चा करून मार्गदर्शन सूचना करण्यात येणार आहेत. गेली 15 वर्ष SMS इंटिग्रेटेड फॅसिलिटी सर्व्हिसच्या वतीनं विनामूल्य मंदिराची स्वच्छता करण्यात येत आहे. यावर्षीही या कामाला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व CCTV यांची तपासणी करून जे नादुरुस्त आहेत ते त्वरित दुरुस्तीची कारवाई करण्यात येत आहे. नवरात्रीपूर्वी श्री अंबाबाईचे दागिने गरुड मंडपमध्ये देवस्थान समितीचे अधिकारी व सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात स्वच्छ करून घेण्यात येणार आहेत. विद्युतचोक वगैरे अशा ठिकाणी मोठी स्क्रीन लावून त्यावरून अंबाबाईचं लाईव्ह दर्शन देण्याचा एक आमचा या ठिकाणी नव्याने प्रयत्न असणार आहे. याबरोबरच दरवर्षी वेगवेगळे NGO आहेत त्यांच्या माध्यमातून सेवा म्हणून ही काम करतात, परंतु यावेळेला अशा मधून सुद्धा नवरात्राच्या काळामध्ये उपवासाचं मंदिर परिसरात सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत संगीत कार्यक्रम आयोजित केले आहेत. भाविकांना देवीच्या साडीचा प्रसाद मिळावा या हेतूने घाटी दरवाजा येथे विक्री स्टॉल चालू करण्यात येणार आहे. भाविकांच्या सेवेसाठी 24 तास मेडिकल कॅम्प उपलब्ध असणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, सेवा संस्था यांच्या सहकार्याने व्यवस्थापन केले जाणार आहे. स्वाइन फ्लूच्या प्रतिबंधनासाठी दर्शन रांगेमध्ये मस्ट फॅन बसवण्यात येणार आहेत. तसेच प्रतिबंधक औषधाचा वापर आणि रांगेत गारवा निर्माण करण्यासाठी यंत्रणा बसवण्यात येणार आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. श्री पूजक यांचेकडून देवीची विधिवत रूपांमध्ये पूजा बांधण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, संगीता खाडे, शिवाजी जाधव उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कोल्हापूरहून अक्षय थोरवत.